आकाशवाणी नागपूर रेणू पंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या एकशे चोवीसव्या घटना दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेत मंजुरी राष्ट्रपतींकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवलं जाणार ब्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्यापासून यवतमाळ इथं सुरुवात खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूची चमकदार कामगिरी आणि विदर्भात थंडीची लाट कायम सवर्ण वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देणाऱ्या ऐतिहासिक अशा एकशे चोवीसव्या घटनादुरुस्ती विधेयकाला काल राज्यसभेतही मंजुरी देण्यात आली आठ तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर एकशे पासष्ट विरुद्ध सात मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आलं लोकसभेनं या विधेयकाला मंगळवारी मंजुरी दिली होती संसदेच्या दोन्ही सभागृहांनी या घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता दिल्यामुळं हे विधेयक आता अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार आहे राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना दहा टक्के आरक्षण मिळण्याचा कायदा देशात लागू होणार आहे या निर्णयामुळं आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी प्रगतीची आणि विकासाची द्वारे मोकळी होणार आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानं एकशे चोवीसवं घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार एकोणीस ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे खुल्या प्रवर्गातल्या अल्पसंख्याक समुदायातल्या आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षणाचा प्रथमच लाभ मिळणार असल्याचं सांगून विधेयक संसदेत संमत झाल्याबद्दल आयोगाचे अध्यक्ष सय्यद उल हसन रिझवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांचं घटनापीठ रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीनवादावरची सुनावणी आज सुरू करणार होतं मात्र या पीठातील एक न्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळित या घटनापीठातून बाहेर पडल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे न्यायमूर्ती लळित हे एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचे वकील होते असं मुस्लिम पक्षाचे बाजू लढवणारे ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी न्यायालयाला सांगितलं न्यायमूर्ती लळित यांना घटनापीठातून हटवावं अशी आपली मागणी नसल्याचं त्यांनी सांगितलं मात्र न्यायमूर्ती लळित यांनी स्वतःच या सुनावणीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता घटनापीठाचं पुनर्गठन केलं जाईल सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील या घटनापीठात न्यायमूर्ती शरद बोबडे न्यायमूर्ती एन व्ही रामन आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा समावेश आहे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी परिषदेची बैठक सुरू आहे जीएसटीची ही बत्तीसावी बैठक आहे या बैठकीत अन्य मुद्यांसह मंत्रीस्तरावरील दोन समितींच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी विशेष सूट देण्यावर विचार होणार आहे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील समितीनं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी जीएसटी सवलतीच्या मर्यादेत वाढ करण्याबाबत शिफारस केली आहे सध्या वीस लाख रुपयांपर्यंतची उलाढाल जीएसटीमधून वगळली आहे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या समितीनं किरळमध्यन बाधित झालेल्यांच्या पुनर्वसन कार्याला निधी पुरवण्यासाठी लागू केलेल्या आपत्ती अधिभाराला दोन वर्षांकरता मंजुरी दिली आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या जागा वाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात काल नवी दिल्ली इथं पवार यांच्या निवासस्थानी चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे या बैठकीत फलदायी चर्चा झाली असून आघाडी होण्याच्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल पडलं आहे असं पटेल यांनी म्हटलं आहे उद्यापासून यवतमाळ इथं सुरू होणाऱ्या साहित्य संमेलनाचं विशेष वार्तांकन आकाशवाणी नागपूरच्या संवाददाता दीपाली दुर्गे स्थळावरून करणार आहेत ऐकूयात या संमेलनाबाबतची अधिक माहिती आणि बहुचर्चित अशा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या ब्याण्णवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्यापासून यवतमाळ इथं सुरुवात होत आहे उद्यापासून ते तेरा जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या संमेलनापूर्वी झालेल्या घडामोडी या संमेलनाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते शेवटी होणार याची लागलेली उत्सुकता आणि नुकत्याच घडलेल्या घडामोडींवर संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अरुणा ढेरे काय भूमिका मांडणार याकडे साहित्य रसिकांचं लागणारं लक्ष या बाबींमुळे हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही 45 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या संमेलनाच्या आयोजनाचा मान यवतमाळला मिळाला असून एकोणीसशे सत्त्याण्णव साली यवतमाळ इथं सा वा विदर्भ साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार असून संमेलनात परिसंवाद कवी संमेलनं प्रकट मुलाखती ग्रंथ प्रदर्शन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात अधिक सविस्तर बातम्यांकरता आपण आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन एआरआर डॉट कॉम या संकेतस्थळावर भेट देऊ शकता तसंच मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया या या आमच्या रेडियोब आम चॅनलला चा सबस्क्राईब करू शकता पुण्यातील बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन काल क्रीडा राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झालं या स्पर्धेत महाराष्ट्र नऊ सुवर्ण आठ रौप्य आणि आठ कांस्य पदकासह अव्वल स्थानावर असून दिल्लीत सहा सुवर्ण तीन रौप्य आणि पाच कांस्य पदकासह दुसऱ्या क्रमांकावर तर हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर आहे या स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी कायम आहे दुपारच्या सत्रात जिम्नॅस्टिकमध्ये सिद्धी हत्तेकर महेश गाढवे क्रिशा छेडा श्रेयस मंडलिक श्रेया बंगाले यांनी सुवर्ण कामगिरी केली दरम्यान क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज क्रीडा प्रदर्शनाचं उद्घाटन झालं मैदानी खेळ प्रकारात महाराष्ट्राच्या सौरभ रावत यानं सुवर्णपदक पटकावलं दरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड यांनी आज पुण्यात राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या छात्रसैनिकांशी संवाद साधला राठोड पुण्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी पुण्यातल्या सिम्बॉयसिस संस्थेतल्या सी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला समाजमाध्यमांवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या युवा पिढीनं या माध्यमातून सामाजिक जबाबदारीविषयी देशव्यापी मोहीम राबवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं लहान मुलांचा सर्वांगीण विकास घडविण्याकरता स्वदेशी खेळ मोलाचं काम करते मात्र आजकाल व्हॉट्सअप इंडोर गेम मोबाईल गेम आल्यामुळे मुला। लहान मुलांचा त्यावर जास्त भर असतो बहुधा कित्येक शाळेत पटांगण नसतं त्यामुळे खेळ खेळणं तर दूरच मात्र गोंदिया जिल्ह्यातील तेढा या गावानं एक नवा आदर्श निर्माण करीत स्वदेशी खेळांना चालना देण्याचं काम या निमित्तानं केलं आहे तर स्वदेशी क्रीडा मंडळ ही परंपरा तब्बल एक्क्याऐंशी वर्षांपासून जपून आहे प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं पटांगण जमलेलं खेळाडू तर खेळाडूंना जोश देणारे गावकरी सुद्धा हे दृश्य पाहून एखादा क्रिकेट किंवा फुटबॉलचा सा आंतरराष्ट्रीय सामन्याची आठवण शिवाय राहणार नाही परंतु हा कुठला क्रिकेट अथवा फुटबॉलचा सा सामना नसून गोरेगाव तालुक्यातील तेढा या लहानशा गावात स्वदेशी खेळ निमित्तानं भरलेला शाळकरी मुलींचा सा सामना आहे गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या तेढा या गावात तालुका क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवात जिल्ह्यातील एक हजार जिल्हा परिषद शाळेतील तब्बल तीन हजार विद्यार्थी चार हजारहून अधिक शिक्षकांनी भाग घेतला आहे राज्य सरकारतर्फे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा यावर्षीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पंडित केशवगिंडे यांना आज पुण्यात प्रदान करण्यात येणार आहे पाच लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरुळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल राज्यातल्या कवर्ग नगरपालिकांना अनुदान मिळवून देण्यासाठी स्वतंत्र योजना तयार करण्याचा विचार आहे अशी माहिती पाचव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही गिरीराज यांनी आज रत्नागिरीत दिली स्थानिक स्वराज्य संस्थांचं सा उत्पन्न वाढविण्याकरता विविध उपाययोजना सुचविल्या जाणार असल्याचंही ते म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी काल त्यांनी विस्तृत चर्चा केली यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरूपा साळवी तसंच जिल्ह्यातले नगराध्यक्ष उपस्थित होते विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये स्वच्छतेचं महत्त्व पटावं यासाठी शहरातील शंभर शाळांमधून विशेष महास्वच्छता अभियान राबवलं जात आहे दोन दिवस हे अभियान राबवलं जाणार असून हजारो विद्यार्थी स्वच्छतेबद्दल जनजागृती करणार आहेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या फिल्ड आउटरीच ब्युरो नागपूर तसंच महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या सहकार्यानं दिनांक अकरा आणि बारा जानेवारी दोन हजार एकोणीस असं दोन दिवस स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्याच्या उद्देशानं राज्यातील एकोणतीस महानगरपालिका क्षेत्रात एकाच वेळी चित्रकला स्पर्धा तसंच दिनांक बारा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणं हे नागपूर महानगरपालिकेचं कर्तव्य आहे त्यामुळं प्रत्येक नागरिकाला पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं त्यांच्या घरातील कचरा रोज संकलित करणं तसंच नालेसफाई गडरलाईनची योग्य व्यवस्था असावी यासाठी प्रशासनानं सदैव तत्पर असावं प्रत्येक प्रभागात नागरिक अनेक समस्यांशी संघर्ष करीत आहे या समस्यांना प्राधान्य न घेऊन प्रत्येक समस्यांवर योग्य कारवाई करा असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले विदर्भात थंडीची लाट कायम असून आज नागपुरात सात पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली त्याचबरोबर अकोला आठ पूर्णांक दोन चंद्रपूर आठ पूर्णांक दोन गोंदिया आणि ब्रह्मपुरी आठ पूर्णांक दोन गडचिरोली इथं आठ पूर्णांक पाच अमरावती अकरा पूर्णांक आठ वर्धा दहा पूर्णांक नऊ यवतमाळ दहा पूर्णांक चार बुलढाणा दहा पूर्णांक सहा आणि वाशिम अकरा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या आपण आमच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज नागपूर या फेसबुक पृष्ठावर तसंच एआयआर न्यूज अंडरस्कोर नागपूर या ट्विटर हँडलवर जाणून घेऊ शकता नमस्कार